वेलकम टू परिपूर्ण सुगरण रेसिपी चॅनल मध्ये मी सारिका आपले स्वागत करते। आज मी बनवणार आहे खव्यापासून 3 फ्लेवरचा बर्फी। चला तर मग बनवूया। बर्फीसाठी लागणारे साहित्य आहे पिस्ता, केशर हा मोड आहे बर्फीचा, साखर, तूप आणि काजू, आणि हा अर्धा किलो खवा आहे। हे पिस्ते मी गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं भिजत ठेवले होते आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। हे केशर खलबत्त्यामध्ये थोडेसे बारीक करून घ्यायचे। काजू मी आता बारीक करून घेते आणि पिस्ते पण बारीक करून घेते सेपरेट सेपरेट। हे दोन्ही मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आपले हे केशर छोट्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर खलबत्ता जर नसेल तर तुम्ही पोळपाटावरती थोडेसे केशर ठेवून लाटण्याने अलगद असं फिरवून घ्यायचं लाटणं, ते केशर आपोआप बारीक होईल। आता गॅस चालू करून कढई आपली गरम झालेली आहे आणि मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। हा खवा त्याच्यामध्ये टाकते सर्व। हा खवा पूर्ण अर्धा किलो आहे। हा पूर्ण आता आपण थोडासा मेल्ट झाल्यानंतर न खवा त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत, लगेच नाही। खवा आपला आता मेल्ट झालेला आहे, ह्याला साधारण 3 ते 4 मिनटं लागले, जास्ती नाही। आता मी ह्याच्यामध्ये साखर घालणार आहे। खवा टाकल्यानंतर ना तुम्ही गॅसची फ्लेम मोठीही करू शकता, पण तुम्हाला गॅसपासून दूर जाता येणार नाही, कारण हा खवा असा सतत हलवावा लागेल तुम्हाला। त्याच्यामुळे फ्लेम मोठी करा पण सतत ढवळत राहा। ह्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकलेली आहे। हे सर्व आता मिक्स करून घेऊ आपण। आता बर्फीचं बॅटर आपलं झालं आहे, हे कसं ओळखणार? आता हे मी चमच्यावर थोडंसं घेतलेलं आहे। हे फार गरम आहे, थोडं थंड झाल्यानंतर ना हे अशी गोळी काढून, ही अशी गोळी होती का पाहायची, ही गोळी आपली झालेली आहे। ह्याचा अर्थ आपलं बर्फीचं बॅटर तयार झालेलं आहे। बॅटर मी समप्रमाणात एकसारखं वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण केशर टाकूया। ही काजूची पावडर आणि लास्टमध्ये पिस्ता, आणि हे सर्व मी आता मिक्स करून घेते। तीन फ्लेवरच्या बर्फी करायच्या आहेत तर आपल्याला ह्या ट्रेमध्ये आता सेट व्हायला ठेवायच्या आहेत। तर मग तीन फ्लेवरच्या बर्फी सेट होण्यासाठी आपण हे असं बनवून घेऊया आकार। आणि हा पहिला मी आकार असाच ठेवलेला आहे, हा दुसरा आणि हा तिसरा। बर्फी सेट होण्यासाठी स्पॅचुला गरम पाण्यामध्ये बुडवून आपण ह्या बॅटरला हा असा आकार देऊ शकतो छान, म्हणजे सेपरेट सेपरेट बर्फी आपल्याला करता येतात तीन फ्लेवरच्या। आता हे आपण 1 तास सेट होण्यासाठी ठेवूया। सेट झाल्यानंतर ना ह्याच्यावरती केशर, काजू आणि पिस्त्याची छान डेकोरेशन करूया। अशा प्रकारे आपली बर्फी 1 तासानंतर ना सेट झाल्यानंतर ना मी मोडणी काढून घेतलेली आहे। काजूच्या ह्याच्यावर काजू लावलेले आहेत, पिस्त्याच्या ह्याच्यावर पिस्ते लावलेले आहेत आणि केशरच्या ह्याच्यावर केशर लावलेले आहे। अशा प्रकारे मस्त दिसते ना आपली बर्फी। जर माझी ही बर्फीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी येतच राहील। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।